यानंतर आता एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या निर्णय होणार असल्याचं कळतंय। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या कोर्ट निर्णय देणार आहे। कालपासून ही सुनावणी सुरू आहे। काल सुद्धा या संदर्भातला युक्तिवाद वकिलांनी केला आणि आज सुद्धा 1:30 वाजेपासून ही सुनावणी सुरू होती आणि आता या संदर्भातला निर्णय उद्या होणार असल्याचं कळतंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि आता या संदर्भात उद्या निर्णय होणार असल्याचं कळतंय। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय सांगाल, उद्या या संदर्भातला निर्णय होणार आहे, आज सुद्धा 1:30 वाजल्यापासून ही सुनावणी सुरूच होती। अगदी 1:30 वाजता आज या सुनावणीला सुरुवात झाली। अर्धा तास ही सुनावणी चालली, 2 वाजता सुनावणी संपली आणि त्यानंतर पुन्हा 3 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आणि तब्बल 3 तास आणि आधीचे 4 तास तब्बल 8 सुनावणी झाले। काल सुद्धा 3.5 तास सुनावणी झाली आणि अजूनही हा युक्तिवाद पूर्ण झालेला नाहीये। आणि नितेश राणेंच्या वकिलांचा जो आरोप होता की सरकारी पक्ष वेळ काढूपणा करतोय, त्यानंतर अनेक बाजू सरकारी पक्षाने सुद्धा त्यांचे अनेक मुद्दे मांडले आणि त्यानंतर आता ही सुनावणी उद्यावर ढकलली गेली आहे। उद्या पुन्हा याच्यावर सुनावणी होणार आहे। मात्र सर्वसामान्य नागरिक प्रश्न विचारत आहेत की एखाद्या अटकपूर्व जामीन अर्जावर अशा प्रकारे इतका काळ सुनावणी कशी होऊ शकते, सर्वसामान्य व्यक्तीसाठी इतका वेळ कोर्ट देतं का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत। सध्या तरी युक्तिवाद पूर्ण झाल्याची माहिती मिळते, निर्णय मात्र उद्या मिळू शकतो। त्यामुळे उद्या नितेश राणे यांना अटक होते किंवा अटकपूर्व जामीन मिळतो हे पाहावं लागेल। नक्कीच, धन्यवाद सोनाली दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या निर्णय होणार असल्याचं कळतंय आणि याच संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडे जाऊयात। संभाजी, काय सांगाल या ठिकाणी, अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे आणि कालपासून ही सुनावणी सुरू आहे, आज सुद्धा ही सुनावणी 4 तास चालली आणि उद्या पुन्हा याचा निर्णय होणार आहे। काल याबाबत नितेश राणे यांचे वकील जे आहेत संग्राम देसाई यांनी आपली भूमिका पहिले 2 तास जवळपास 2.5 तास मांडली। त्यात वेगवेगळे मुद्दे त्यांनी मांडले आणि कसं यात नितेश राणे यांचा संबंध नाही आणि त्यांना अटकपूर्व जामीन देऊन ते चौकशीला सामोरं जातील किंवा तपासाला मदत करतील अशा प्रकारची एक भूमिका नितेश राणे यांच्या वकिलांनी मांडली। मात्र त्यानंतर काल एक तासभर सरकारी वकिलांनी आपली भूमिका मांडली आणि त्यामध्ये नितेश राणे यांच्या वकिलांनी जे जे मुद्दे मांडले ते खोडून काढले। त्यानंतर आज पुन्हा एकदा दुपारी 1:30 वाजल्यापासून ही सुनावणी सुरू झाली। या ठिकाणीही आता आजही सरकारी वकिलांनीच म्हणणं मांडलं आणि वेगवेगळे मुद्दे, यात आरोपी कसे आले, आरोपी बाहेरचे आहेत, त्यांना इथल्याच कुणीतरी सांगितल्याशिवाय हे केलेलं नाही, आरोपी आणि नितेश राणे यांचे पीए किंवा नितेश राणे यांचा संपर्क कसा आलाय याबाबतचे सगळे डिटेल्स सरकारी वकिलांनी आणि पोलीस तपासातला सगळे मुद्दे सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर मांडले। गेल्या 1.5 तासापर्यंत हा सगळे सुरू होतं। त्यानंतर संग्राम देसाई जे नितेश राणे यांचे वकील आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आणि यात सरकारी वकील वेळ काढूपणा करत आहेत, जाणीवपूर्वक या सगळ्या प्रक्रियेला लेट केलं जात आहे अशा प्रकारचा आरोप संग्राम देसाई यांनी केला आणि आता त्यानंतर संग्राम देसाई यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत। हे खरं तर अजूनही याबाबतची सुनावणी पूर्ण झालेली नाही आणि आता ब्रेक घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर काय ते नेमकं स्पष्ट होईल, मात्र ही सगळं जी प्रक्रिया आहे ती आता उद्यावर जाणार हे स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच, तर हे सगळं प्रकरण आता चिघळत चाललेलं असतानाच दिसतंय। संभाजी, धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी। तर उद्या नेमकं काय या संदर्भात निर्णय होतोय ते पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे। कालपासून ही सुनावणी सुरू आहे आणि एका अटकपूर्व जामीनावर या सुनावणीच्या निर्णयासाठी एवढा वेळ का लागतोय असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जाऊ लागला आता।